ते जीवदान असं दिलं मला अनिंद्रा साहेब नेहमी म्हणतात फोन करून सांगतात मी तुमच्याकडे 80 वर्षाचा तरुण पाठवतो म्हणजे मला ते 80 वर्षाचं तरुणपणाचं फोन करून सांगतात लोकांना आणि मलाही फार बरं वाटतं की 80 वर्ष वय झाल्यानंतरही ते मला तरुणच का म्हणतात त्याचं महत्वाचं कारण असं आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेला आहे मी भैयासाहेब आंबेडकरांच्या सोबत काम केलेलं आहे भैयासाहेब आंबेडकरांना इलेक्शन मध्ये अतिशय बोलाचे प्रयत्न त्या काळात आम्ही केलेले आहे इतकंच नव्हे तर बौद्ध महासभेच अध्यक्षपद बिराताईंना देण्यासाठी ज्याला भैयासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांचं पार्थिव खाली ठेवलं होतं जिथे बाबासाहेबांचं पार्थिव ठेवलं होतं आणि त्यावेळेला बौद्ध महासभा कोणीतरी घेऊन जाणार होते अशी गुणगुण आम्हाला लागली बनसोडे साहेब आणि त्यावेळेला आम्ही काही लोक वर असं जमा झालो आणि मीराताईला आम्ही बौद्ध महासभेचा अध्यक्ष घोषित केलं हे सगळं घडल्यामुळे झालं काय माहितीये काही लोकांचे पोट दुखायला लागले त्यांनी बौद्ध महासभा कोर्टात केली काही लोकांना असं वाटलं की कोर्टात ते गेलेले आहेत चला आपण वेगवेगळा पक्ष करूया काही लोकांनी अनेक गट तयार केले आणि गट तयार करून आपापल्या राहुट्या त्यांनी तयार केल्या आणि आपले स्वतःचे तप उभे केले त्याच्यामध्ये लोकशाही नाही एकदा अध्यक्ष झाला तर तो बरेपर्यंत अध्यक्ष राहतो आणि असे जे लोक जे आहेत त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने गटवाजी निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही बोडीत काढण्याचं काम केलं आणि बोडीत काढण्याचं काम केल्यानंतर ह्या सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी किरण भाऊ बनसोडे आणि धुराजी 17 ते 18 वर्ष मी ह्या गडवाल पुढाऱ्यांच्या मागे लागलो आणि त्यांना एकत्र करण्याचे मनापासून प्रयत्न केले एकत्र होतात परत फुटतात एकत्र होतात परत फुटतात की ज्या वेळेला 26 जानेवारी 1974 ऐक्य झालं ते ऐक्य असं होतं त्या काळामध्ये जुने पुढारी होते कोपराकडे पिशी कांबळे भैयासाहेब आणि गवई हे एकत्रित एका स्टेजवर आले त्याला राजाभाऊ ढालेनी वेगळी सभा ठेवली ते त्या स्टेजवर आले नाही परंतु त्या काळामध्ये काही लोकांनी आग्रह झाला की रातू गवईने आधी राजीनामा दिला पाहिजे ते पदावर होते भारत सरकारच्या तर गवई इतका हुशार माणूस होता त्यांनी सांगितलं माझा राजीनामा मी भैयासाहेबांच्या कक्षात ठेवला हे भैयासाहेबांना माहित नाही कारण कोणालाच माहित नाही पण त्याने ठोकून दिलं म्हणजे गटबाजी एकत्रित केल्यानंतरही परत फूट झाली ती फूट झाल्यानंतर 1989 ला आम्ही पुन्हा एकत्रित झालो एकत्र याचं कारण असं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन होत होते अत्याचार होत होते आणि त्यावेळेला आम्ही सर्व एकत्रित आलो आणि एकत्रित आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की खुलं पत्र जाहीर करायचं काँग्रेसच्या सोबत जायचं तर जनता पक्षाबरोबर जायचं आणि ते खुलं पत्र जाहीर केल्यानंतर जनता पक्ष आमच्या मागे लागला काँग्रेसवाले आमच्या मागे लागले आणि ते आमच्या मागे लागल्यानंतर शेवटी आमच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकामध्ये रासू गवई अध्यक्ष होते बाळासाहेबांचं मत असं होतं जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे तर बाकीच्या लोकांचं मत रामदास आठवलेंचं मत होतं काँग्रेस बरोबर गेलं पाहिजे त्या काळामध्ये मी 4 मत रामदास आठवलेला दिले आणि तो समाज कल्याण मंत्री पदावर बसला हे सगळं घडल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर अविनाश भातेकर आणि अर्जुन डांगरे या तिघांनी मला घेऊन गेल्या सांगितलं काका तुमचे 4 मत आता इकडे फिरू आणि म्हणते एकदा दिले तोड्याची वाफ गेल्यानंतर फिरवत येत नाही आधी मला जर बोलला असतात तर ही मतं मी बाळासाहेबांना दिले असते तिकडे दिले नसते कारण जनता पक्षामध्ये जनसंघ होता आणि तो जनसंघ असल्यामुळे जनसंघाचा आज भाजप झालेला आहे आणि त्या भाजपच्या सोबत जायचं नाही म्हणून ही मतं इकडे दिली आणि 4 खासदार झाले त्यावेळेला बाळासाहेब खासदार झाले रासू गवळे खासदार झाले रामदास आठवले खासदार आणि जोगंदर कवळे खासदार झाले हे 4 खासदार एका ठिकाणी राहिले असते तर मला असं वाटतं या ठिकाणी तुम्हाला बसायला कोणाला जागा मिळाली नसती बाकीचे सगळे लोक आले असते
तुम्हाला बरं बाहेर थांबावं लागलं, पण बरं झालं ते एकत्रित राहिले नाही. दहा एकत्रित राहिलेले ते स्वतःच्या पाठीमागे गेले आणि स्वतःच्या पाठीमागे गेल्यामुळे आज सर्व जनता पक्षाला जाब मिळालेले आहे, म्हणजे भाजपला जाब मिळालेले आहे. आता काळाची गरज अशी आहे की बाळासाहेब आंबेडकर भाजपच्या विरोधात आहे, अनंतराज आंबेडकर भाजपच्या विरोधात आहे, भीमराव आंबेडकर भाजपच्या विरोधात आहे. आणि याचं कारण महत्वाचं असं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अंडे आटाची आपला बाहेर काढलं आणि त्याच्या जोडीला हे बाकीचे माणसं जाऊ बसले. आणि म्हणून मी असं ठरवलं की आज आंबेडकर राहण्याच्या सोबत राहायचं का राहायचं, तर हे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यावेळेला 7 कोटी जनता होती आणि 7 कोटी जनतेला एकटे बाबासाहेब सांभाळत होते. आज 14 कोटीपेक्षाही जास्त जनता झालेली आहे. आम्हाला एकट्या भैयासाहेबांना सांभाळता आलं नाही, आम्हाला बाळासाहेबांना सांभाळता आलं नाही, आम्हाला भीमरावला सांभाळता आलं नाही, आम्हाला आनंदराज साहेबांना सांभाळता आलं नाही. आणि म्हणून आज तुमच्यावरती जबाबदारी टाकण्यासाठी मी आलोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या सोबत आपला आता राहायचा आहे, दुसरा पर्याय नाही. गणपतीच्या मागे लागायचं नाही, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये जर भैयासाहेब आंबेडकरांना पक्षाचं प्रमुख केलं असत तर आज भैयासाहेब पक्षाचे प्रमुख राहिले असते. त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भैयासाहेबांच्या हातामध्ये पीपल्स इन्स्टिट्यूट सोसायटी दिली असती तर आज ती सोसायटी देखील आंबेडकर घराच्या हातामध्ये राहिली असते. बाबासाहेबांनी जर भैयासाहेबांना बौद्ध भाषेचा आदेश केलेलाच होता तो त्याच्यातील फूट पाडण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. आणि म्हणून आज आपण ठरवायचं आता भारतीय बौद्ध सभा आपल्याकडे राहिली पाहिजे ते आहे. रिपब्लिकन सेना ही आंबेडराज आंबेडकर साहेबांनी यासाठी काढलेली आहे की त्या काळामध्ये सेनेचं वावतळ होतं, शिवसेना निघाली त्याला पर्याय देण्यासाठी ते काय म्हणायचे, नामांतर करण्यासाठी आम्ही संघर्ष करत होतो. आणि तो बाळ ठाकरे असं म्हणायचा खायला नाही पीठ आणि भारतात विद्यापीठ. आणि म्हणून आनंदराज साहेबांनी रिपब्लिकन सेना काढून तुमची ताकद उभी केली आणि त्या ताकदीवर हिंदू हासिल केली. आता हिंदू मध्ये आज अशा पद्धतीचं स्मारक होणार आहे, 350 फुटाचा पुतळा उभारणार आहे, मोठा पुतळा उभारणार आहे. त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी शिकून चवरून मोठे पुढे जाणार आहेत. आणि म्हणून माझ्या पहिला ज्या पाठीमागे माझ्या आया बहिणीचे मागे बसलेले आहेत, तुम्ही फोटो काढायच्या नादामध्ये मागे नाही वाघमारी बाकी सध्याचा आमच्यावर फोटो काढा. या बायका दोघींना घेतलं आणि मागे थांबल्यात आणि त्याच्यामुळे काय झालं, पुरुष मंडळी आम्ही पुढे येऊ बस तुम्हाला मागे बसवलं जातात. याच्यापुढे असं होता का बरं, याच्यापुढे ज्या वेळेला कार्यक्रम असेल महिलांनी आधी खुर्च्या पडकावायच्या बसू घ्यायचं. माना बाळांचा माणूस जर एखादा आला उठून त्याला खुर्ची जरूर द्या, परंतु आधी पहिला एक नंबर ते उत्तर तुम्ही घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला फार समान अधिकार दिलेला आहे. आमचे यांनी सांगितलं बनतोडे साहेबांनी की समान अधिकार दिलेले आहेत, समान अधिकाराच्या साठी तुम्हाला पुढे येऊन बसायचं मागे आता बसायचं नाही. जो विद्यार्थी वर्गात पुढे बसतो ना तो चांगल्या मार्गाने पास होतो, जो मागे बसतो त्याचं लक्ष राहत नाही. म्हणून आता पुढच्या सीटवर येऊन बसायची तयारी तुम्ही करायची आहे आणि पुरुष मंडळी जे आहेत ते तुम्हाला निश्चितपणे साथ देतील. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला संधी यासाठी दिलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उधार. मुलांना शिकवायचं काम तुमच्या हातात आहे, त्यांना मोठं करायचं काम तुमच्या हातात आहे, पुरुषाच्या पाठीशी एकदम धाडीसारखं उभं राहायचं काम तुमच्या हातात आहे. आणि म्हणून महिला आता पुढे आल्या पाहिजे. आता ह्या दोन ताई यांच्या बरोबर फिरायला लागल्यात. मी त्यांना म्हटलं मी बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधान संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे, त्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी किरण भाऊ तयार झालेले आहेत माझ्याबरोबर, खात्याला खात्याला ते माझ्यावर फिरणार आहे. आता बनसोडे साहेब सुद्धा म्हणले काका मी पण तुमच्यावर फिरणार आहे. तर असे दोन तरुण माझ्यासोबत आता फिरणार आहेत आणि आणखी बाकीचे लोक जे येतील त्यांचं मी स्वागत करणार आहे. का फिरणार, त्याचे कारण तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला जी संविधान दिलेला आहे ही घटना मोडीत काढण्याचं काम आज या देशामध्ये सुरू आहे. भाजपचं सरकार आरएसएसचं सरकार यांनी आपल्या लोकांना पुन्हा पूर्वीचे दिवस आणायचे. पूर्वीचे दिवस म्हणजे कसे, त्यांची जात मोठी करायची. आणि आता आपण तर जात सोडलेली आहे, आपण बौद्ध झालो म्हणजे आता आपला जात नाहीये, परंतु आपला धर्म आहे आणि तो धर्म या लोकांच्या पोटामध्ये दुखतोय. तो असा दुखतोय की त्यांना असं वाटतं आता हे बौद्ध झाले. म्हणजे बुद्ध हा जगामध्ये जाताना बाहेर जाताना नरेंद्र मोदी सुद्धा सांगतो की बुद्धाच्या देशातून आलो म्हणून, जगाला बुद्ध दिला भारताने दिला असं ते सांगतात. आणि मग आता यांचा बुद्धाच्या बद्दल बुद्ध धर्माच्या बद्दल
बहुतो समाजाच्या बद्दल त्यांना वाईट का वाटतं? आज कोणाने जर आली अत्यंत झाला, ढोरावर आली अत्यंत झाला, चर्बाकारावर झाला, भातकावर झाला, कोणावर जर झाला तर बौद्ध माणूस पुढे धावून जातो आणि त्या आत्या अत्याचाराला न्याय मागण्याचं काम तो बौद्ध माणूस करत असतो. तरी देखील बौद्धांना तुम्ही बाजूला धरून देता. अण्णाभाऊ साठे त्या काळामध्ये म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी जेवढी पुस्तकं लिहिली ती पुस्तकं त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केलेली शेवटच्या काळात कालखंडावर. कालांतरात ते कम्युनिस्ट पक्षामध्ये राहिले, काम केले, कामगार होते, ते ठीक आहे. पण नंतर त्यांना कळलं की बाबासाहेबच आमचा उद्धार करू शकतात म्हणून बाबासाहेबांना पुस्तकं त्यांनी अर्पण करून दिले. आणि आज ती काळाची गरज आहे की जेवढ्या काही मागासवर्गीय जाती असतील त्या जातीच्या बरोबर घ्या, मराठा वर्ग आहे त्याला पण बरोबर घ्या, इतर आठला पकड जातील त्यांनाही बरोबर घ्या. आणि आपला हा रिपब्लिकन सेना इतका मोठा पक्ष बनवा, इतका मोठा पक्ष बनवा तर किरण पाऊनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नगरसेवक होता आलं पाहिजे, तुम्हाला आमदार होता आलं पाहिजे, तुम्हाला खासदार होता आलं पाहिजे. कारण संविधान दिले आमच्या बापाने आणि आमच्या बापाने संविधान दिलं आणि आमच्या हातामध्ये संविधान नाही, संविधान कोणाच्या हातात दुसऱ्या हातात केलेलं ते आपल्या हातामध्ये जर घ्यायचं असेल तर आपली माणसं तिथे निवडून गेली पाहिजे. तिथे निवडून गेले म्हणजे त्याला कायदा बनवता येतो. आता इथे त्यांनी जर कायदा बनवलाच ते संविधानच फेकून द्यायचं बाजूला, मग तुम्ही काय करता? बाकीचे लोक जे त्यांच्यासोबत गेले ते म्हणतात असं कधी होणार नाही, संविधान फार मजबूत आहे आणि संविधान कोणाला बाजू बदलता येणार नाही. अरे तुम्हाला काय माहिती वेडांडो, जर त्यांनी ते बदललं तुम्ही काय करणार? तुम्ही तुमच्या स्वतःचं कुटुंब कल्याण करून बाजूला बसणार, बाकीच्या माझ्या गोर गरीब जनतेला रस्त्यामध्ये परत रस्त्यावर यावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल की बाबासाहेब आंबेडकरचं संविधान पुन्हा या देशामध्ये लागू झालं पाहिजे, अशा पद्धती भूमिका तुम्हाला करावी लागेल. आणि म्हणून आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी प्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्यांना काही पदं लिहिलेली आहेत, त्या पदं घेणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की तुम्हाला हे पद फक्त 6 महिन्यासाठी आहे किरण भाऊ, 6 महिन्यासाठी आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही प्रगती करून दाखवा तर त्या पदावर तुम्हाला कंटिन्यू आम्ही करू. आणि जर ते तसं जर केलं नाही तर ते पद आम्ही काढून दुसऱ्याला देऊ. त्या पद देणे हे आमच्या हातात आहे. तेव्हा आता या इथल्या जुन्या लोकांना देखील मला सांगायचं आहे की तुमचा आढावा बैठक आम्ही घेणार होतो, आढावा काय बनसुडे साहेबांनी सांगितलं, आढावा काय झाला नाही, काय हरकत नाही, आता नाही झाला तर पुढच्या वेळेला करू. पण त्यावेळेला ज्याच्याकडे जे जे पद आहे त्याने येऊन स्टेजवर सांगायचं आहे मी ज्या दिवसापासून मला पद दिलं त्या दिवसापासून माझी संघटना रिपब्लिकन सेना जी आहे इतके पुढे मी घेऊन गेलेलो आहे, इतके समाजात केलेले आहेत, इतके लोकांची कामं केले, हा आढावा इथे द्यायचा आहे. आणि हे करत असताना परत पुढच्या वेळी हे तुम्हाला सगळ्यांना मला विनंती करायची आहे आणि अधिकाऱ्यांनी पण सांगायचं आहे पुण्याच्या प्रत्येक रस्त्यावर रिपब्लिकन सेनेचे बोर्ड दिसले पाहिजे, रिपब्लिकन सेनेचे बोर्ड दिसले पाहिजे. जो पदाधिकारी पद घेत त्यांनी किमान 10 बोर्ड तरी त्यांनी लावले पाहिजे. जर त्यांनी 10 बोर्ड मला दाखवले नाही तर ते पद कसं काढून घ्यायचं ते माझ्या हातामध्ये राहणार नाही, मग ते कसे काढून घ्यावं. म्हणून तुम्हाला आता यासाठी फक्त सांगायला आलोय की संविधान धोक्यात आलेलं आहे, लोकशाही कोणी मानत नाहीये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजे आंबेडकर साहेब त्यांनी मागाशी त्यांनी सांगितलं तर तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो. म्हणजे जसे सुभाषचंद्र बोस म्हणाले होते तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, त्याच पद्धती ही गोष्ट अशी समजून घ्या आणि त्यांना साथ देण्यासाठी तुम्ही धावून पुढे या आणि पुढे आल्यानंतर निश्चितपणे तुमचा गौरव होईल. तुमची किंमत आम्ही जे काम करतो आम्हाला कोणी पगार देत नाही, आम्ही आमच्या पैशानेच फिरतोय, आम्ही आमच्या गाडीमध्ये डिझेल टाकायला कोणाला सांगत नाही, आम्ही कोणाला सांगत नाही की आमच्यासाठी चांगलं खायचं राहील बुक करा हे आम्ही सांगणार नाही. आम्ही जिथून जी झोपडी असेल त्या झोपडीत राहून सरकारी बंगले आहेतच ना, ते आपल्याच बापाची प्रॉपर्टी आहे ना, जेवढे रेस्ट हाऊस ते आपलेच आहेत. जर दिलं तर जबरदस्त उतरावी तिथं राहू, त्यामुळे तुम्ही राहता तर आम्ही पण राहू, अशा भूमिकेमधून संघर्षशील वातावरणामध्ये आपल्या काम करायचं आहे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मला धन्यवाद मला द्यावे लागतील. परंतु त्याच्या आधी धन्यवाद देईल मी धुराजी शिंदेला. धुराजी शिंदेला धन्यवाद यासाठी देईल की त्यांनी आधी मला तारीख घेतली माझ्याकडून आणि नंतर सांगितलं हा येत नाही तो येत नाही हा येत नाही तो येत नाही असं मला सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे कोणी येत नसेल तर त्याची वाट बघू नका, जो येईल त्याला सोबत घ्या आणि आपण पुढे जाऊया अशी भूमिका त्यांनी सांगितलं. मी या ठिकाणी सत्वर आलेलं आहे. आज मी त्यांची बनसोडे साहेबांची आणि किरण साहेब आपले किरणजी आहेत त्यांची माफी मागून मी माझा अधिकार या ठिकाणी वापरतोय. धुराजी शिंदेवर मी प्रभारी पदाची जबाबदारी या ठिकाणी सोपवतोय. तुम्हाला देखील 6 महिने आहेत, 6 महिन्यामध्ये पुण्यामध्ये जर चांगलं काम केलं नाही तर तुमचं प्रभारी पद गेलं. आज जाहीर करतोय मी तुम्हाला दिलं
परंतु काम दिसलं पाहिजे मला. कामाशिवाय माणूस माझ्याजवळ येता कामा नये. जो माणूस माझ्याकडे त्याला आधी मी काम विचारी. मी काय तुमच्यावर काही मागणार नाही. फुलं मागणार नाही, हार मागणार नाही, काही मागणार नाही, पाणी सुद्धा मागणार नाही. हो चहा नाही पाहिजे तरी चालेल. मी माझ्या पोरा पदरची भाकर घेऊन येईल, ज्वारी बाजूची काय असेल ते खाईल आणि पुढे जात राहील. अशा पद्धतीने माझ्या कामाची कार्यपद्धती असल्यामुळे तुम्ही जर काय प्रेमाने दिलं तर निश्चितपणे सुधारेल. पण मी हट्ट धरणार नाही, तुम्हाला हे दिलंच पाहिजे. आणि आज प्रभारी पद माझ्याकडे दिलेलं आहे. एखादी कुठेतरी जाहीर केलं, काकासाहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. साहेबांनी तुम्हाला आदेश आधी सांगितलं होतं का काका तुम्ही अध्यक्षपद स्वीकारा? मी म्हटलं नाही. एकदम ते स्वीकारायचे नसतं, जो आहे त्याला नाराज करायचं नसतं, त्याची कुठेतरी सोय लावा. आणि मग मला बसवा कुठे बसवायचं तिथे. त्याची सोय लावल्यानंतर तिथे काम करायला तयार आहे, तर आधी त्याची सोय लावा. नाहीतर तो माणूस काय करेल? आपली बदनामी करत पुढे जाईल. त्यांनी आपली बदनामी करू नये, आपल्या पक्षाला त्यांनी संपवू नये किंवा आपल्या पक्षाचं नुकसान करू नये. त्यासाठी त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे, सोय लावली पाहिजे. आणि मग त्या अध्यक्षपदी जबाबदारी माझ्याकडे आले तर ते आनंदाने मी स्वीकारेल. किरण भाऊ आणि बंजूर भाऊ आनंदाने स्वीकारली. पण आज तुमचा प्रभारी म्हणून मी काम करतोय, मला जे अधिकार साहेबांनी दिले त्याचा दुरुपयोग मी करणार नाही. ते निश्चितपणे चांगल्यापणे वापरेल. त्यानंतर आता या ठिकाणी ज्यांचा प्रवेश केलेला आहे ते सगळ्यांची नावं आता मला घेता येणं शक्य नाही. पुढचा अवघड आहे, कारण काय तुमच्यामध्ये थोडासा नवीन आहे, जरी तरुण असलो तरी नवीन आहे. त्यामुळे सगळ्यांचे नाव मला घेता येणार नाही. सगळे तुमची नावं घेतलेले, तुमचा सत्कार झालेला आहे असं समजून घ्या की पुढच्या वेळा काका येतील त्यावेळेला निश्चितपणे माझं नाव घेतील. आज काय नाव घेतले, कारण एखादं राहिलंच तो परत इथं बैठकीला येणार नाही, म्हणून ते नाव घेत नाही. जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.